नमस्कार मित्रांनो भे भाग तीनच्या पेपर क्रमांक अकरा या बाबतीमध्ये पाठीमागच्या टेबलमध्ये आपण जी काही चर्चा केलेली आहे त्याच्याच पुढची चर्चा आपण करतो आहोत तीनचा पेपर क्रमांक अकरा म्हणजे दृष्टांत पाठ निवडक हा दृष्टांताचा महानभाव संप्रदायातला ग्रंथ आणि एकोणचाळीस दृष्टांत आपल्याला अभ्यासायचे आहेत तर त्याच्यामध्ये ही अनुक्रमणिका मी तुम्हाला दिलेली आहे तर या अनुक्रमणिकात विशेष प्रादे म्हणजे त्याच्या विभागानुसार हे दृष्टांत जे आहेत ते दिले गेलेले आहेत पण आपण थोडंसं प्रस्तावने दाखल किंवा या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सविस्तर विवेचन जे काही केलेलं आहे त्याच्या बाबतीतली पुस्तकाला ग्रहीत धरून चर्चा आपण करतो आहे दृष्टांत म्हणजे उदाहरण कथा मानवा संप्रदायातला केसोबासांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे हे केशोबासांचे दृष्टांत एकोणचाळीस जे आहे चक्रधर स्वामींच्या तोंडचे सूत्र आणि दृष्टांत आहे आणि द्राष्टांतिक म्हणजे त्याच्यावरचा पारमार्थिक निष्कर्ष हा केसोबासांचा आहे अशा प्रकारची रचना असणारं एकोणचाळीस दृष्टांत आपल्याला बघायचे आहेत एकूण या ग्रंथामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला जर विचारलं तर एकशे चौदा दृष्टांत या ग्रंथामध्ये आहेत मूळ त्याच्यातले फक्त अभ्यासासाठी निवडक दृष्टांत घेतले गेलेले आहे आणि त्याचा आशय आणि अभिव्यक्ती सौंदर्य आपण विशेष अर्थानं बघायचं आहे तर दृष्टांतपाठाची त्रिकंडात्मक अभिव्यक्ती कशी आहे याची चर्चा अगोदरच्या काही विवेचनामध्ये जरी झालेली असली तरीसुद्धा अभिव्यक्तीच्या अंगानं रचनाविशेष महत्त्वाच्या दृष्टीनं ठरणं हे तितकंच गरजेचं आहे म्हणजे जीवाला आत्म्याची अनुभूती व्हावी ब्रह्माची अनुभूती व्हावी त्यानंतर म्हणून केसोबासांनी हे दृष्टांत निवडलेले आहेत म्हणजे दृष्टांत तसं पाहिलं तर येणारी उपमानं ही बघितली तर या ग्रंथातील अभिव्यक्ती विशेषावर निश्चितपणे प्रकाश पडतो कारण या दृष्टांतपाठामध्ये लौकिक जीवनाचं चित्रण येतं आहे म्हणजे बारकाईन येत आहे त्याचबरोबर मानवी स्वभावाचं दर्शन येत आहे प्रतिमासृष्टी येते त्याचबरोबर ग्रंथामध्ये तात्विक विवेचन येत आहे आध्यात्मिक आशयसूत्रांचा पुरावा किंवा पुरस्कार तसं पाहिलं तर या क लेखक करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा एकूणच महानभाव संप्रदायातला लीलाचरित्र ग्रंथ हा अप्रतिम यादवकालीन जीवनाचं चित्रण करणार आहे वाङ्मयाचा उत्कृष्ट नमुना आहे वाङ्मयाचं जे श्रेष्ठत्व आहे ते या दोन ग्रंथांनी त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे एकाचं नाव आहे लीलाचरित्र आणि दुसऱ्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी म ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मानभाव संप्रदायातला त्याच्यामुळं ते तेराव्या शतकातलं साहित्य मराठी साहित्य हे विपुल आणि खरं तर खऱ्या अर्थानं सामाजिक वास्तवतेचं दर्शन घडवणार आहे त्याच्यामुळं दृष्टांतपाठ इतके सुंदर आहेत की या दृष्टांतपाठामध्ये चक्रधर स्वामींनी काय काय केलेलं आहे के किंवा काय वर्णन केलेलं आहे तर बघा परीस चंदन चातक राजाऊं समुद्राविषयीचे दृष्टांत आहेत चक्रधर स्वामींनी एकूण सगळा जीवनरूढीच स्पष्ट केलेली आहेत म्हणजे गुळहार्याचा दृष्टांत फुटानेकाराचा दृष्टांत त्यानंतर हत्तीचा दृष्टांत हे बहुतालच्या परिस्थितीचं लौकिक जीवनाचं आणि जिवंत जीवन सृष्टी प्रकट करणारे हे दृष्टांत आहेत खरं तर एकापरीनं लौकिक जीवन व्यावहारिक जीवन याच्यातला किती फरक आहे आणि माणसानं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जीवन जगताना किंवा जीवनाशी सांगड घालताना किती गरजेपोटी किंवा किती प्रभावीपणे त्यांना तर प्रामाणिकपणे सत्य अहिंसा निष्ठा ठेवून आपलं स्वतःचं जीवन जगलं पाहिजे अशा आशयाचं विवेचन करणारे हे दृष्टांत आहेत आणि म्हणून लीलाचरित्रामध्ये सर्वच दृष्टांत जसेचे तसे खरं तर येत नाही आहेत कारण माहीमभटाने लीलाचरित्रात समाविष्ट केलेल्या दृष्टांतामधील काही दृष्टांत केसोबासानी साठवून लिहिल्याचं सांगितलं जातं म्हणजे अभिव्यक्तींच्या अंगाने आणखी एक गोष्ट लक्षात येते डॉक्टर शंगू तुळपुळे या मानभाव संप्रदायाचे अभ्यासक जे आहेत त्यांनी दृष्टांताची बांधणी चर्चा करताना सूत्रांतर्गत दृष्टांत हा विशेष निर्देशित केलेला आहे आणि म्हणून काही सूत्रांतक दृष्टांत जे आहेत ते ग्रंथित केलेले आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात आणि म्हणून दृष्टांतपाठाची भाषा जी आहे ती तत्कालीन लेखन सौंदर्याला मौलिक आविष्कार आहे आणि तेराव्या शतकातील मराठी गद्याची झालेली सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती या दृष्टीने या ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करता येतो त्या दृष्टीनं मराठी गद्याच्या विकासामध्ये सर्वत्र चक्रधरांच्या बरोबरेनच केशोबाांचाही तेवढाच वाटा आहे चक्रधरांनी सूत्र आणि दृष्टांत जरी दिला असला तरी केसोबासांनी त्याच्यावरती महत्त्वाचा द्राष्टांतिक दिले हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणून लीलाचरित्र स्मृतीस्थळ पूजावसर यातील मराठी गद्य आणि लौकिक या प्रकरणात मोडणार आहे म्हणून तत्वज्ञानाशी निगडीत शास्त्रीय दृष्ट्या विवेचन करणारं दृष्टांतपाठाची भाषा लौकिक प्रकारात मोडणारी बोलीभाषेचा वापर करणारी केसोबासांची द्राष्टांतिकं तर इतकी हृदयाला जाऊन भेटतात की अक्षरशः केसोबास त्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या विवेचनाची एक स्वतंत्र रचनात्मक मांडणीच फार प्रभावीरित्या करत असलेली आपल्याला पाहायला मिळतात म्हणून अशा पद्धतीनं या भाषेचं वळण जे आहे ते या ग्रंथामध्ये एकंदरीत तुम्हाला वाचायला मिळणार आहे आणि म्हणून विविध भाष्य आहेत लापनिक आहे महाभाष्य आहेत ग्र स्थळग्रंथ आहेत याची निर्मिती केसोबासांनी जेव्हा केली त्यावेळेला त्या गद्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याच्याकडे एकंदरीत पाहायला काय हरकत नाही म्हणून भाषा वैभव आणि शब्दसौष्ठव वैशिष्ट्यपूर्ण लक्षवेधक आहे या ग्रंथामध्ये किंवा दृष्टांतपाठामध्ये आणि म्हणून संपत्तीचाही किंवा एखाद्या मोह असणाऱ्या गोष्टीचाही तिरस्कार माणसानं आपल्या स्वतःच्या आयुष्यात कसा करावा म्हणून या ग्रंथामध्ये विवेचन केलेलं आहे शब्द संपत्तीचाही स्वतंत्रपणे विचार करता येईल दृष्टांतपाठामधून विविध प्रकारच्या व्यवसायाचे उल्लेख येतात स्वाभाविकपणे त्या बोली शब्द तिथं येतात त्यानंतर या पद्धतीनं त्याचं वर्णन होतं मग श्रीम माटे नावाचे एक मराठीतले लेखक होते त्यांनी या ते म्हणतात त्याप्रमाणे भाषावृद्ध वुर्द, अभिवृद्धीसाठी सामाजिक दृष्टी आहे दृष्टांतपाठामध्ये मराठी शब्दसंपत्ती विविध सामाजिक दृष्टी स्पष्ट होते आणि मराठी शब्दसंपत्ती काय ती किती विपुल आहे हे हा ग्रंथ वाचल्यानंतर एकंदरीत लक्षात येते आणि म्हणून रत्नपारकी हिऱ्याचे खानीदार त्यानंतर पाथरवट खरेदी विक्रीचा व्यवहार करणारे बांधकरी शस्त्रांना धार लावणारे खाती म्हणजे लोहार चणे भाजणारा खोटानेकार गुळ बनवणारा गुळ ह्यार या म्हणजे उदाहरणार्थ किंवा तो किंवा गुळव्या म्हणजे दोरीवरून चालणारी कोल्हाटीर अशा विविध व्यवसायाचे निर्देश या ग्रंथामध्ये येतात अनेक अनुभवानं परिपूर्णता या ग्रंथामध्ये एकंदरीत पाहायला मिळते सामान्य माणसाच्या मनातला जेवढा काही आविष्कार होता सामान्य माणसाच्या जगण्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी गरजेच्या होत्या त्याला ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्याचं एक जाणीवपूर्वकरित्या निवेदन जे आहे किंवा विवेचन जे आहे ते दृष्टांतपाठामधून आपल्याला केलेलं जाणवतं म्हणून यादवकालीन मराठीचं व्यवहारिक स्वरूप किंवा लौकिकता या अंगानं या ग्रंथामध्ये विशेष मांडणी केलेली आपल्याला दिसते शब्दांचा भरणाही दृष्टांतमादामध्ये इतका जोरात येतो की कानथावर किंवा कानवाथर कुकडी देहाडा माकोडा इत्यादी दे अनेक शब्द आजही आपल्याला वापरात नाहीत असे शब्दही त्या काळामध्ये दिसतात काही सामाजिक शब्द आहेत काही जोड शब्द आहेत गोमटा धारे धाकुटा म्हणजे त्यावेळेचा गोरागोमटा आजचा गोमटा जो शब्द आहे तो त्यावेळेच्या त्या ग्रंथामध्ये दिसतो आपल्याला आणि द्युरिक्तिवाचक शब्द आहेत म्हणजे विशेष आफळ साफळ झाडणे पुसणे वगैरे वगैरे म्हणजे दोन अर्थात शब्द दाखवणारे एका शब्दातून दोन अर्थ कसे व्यक्त होतात हे सांगणारे नादानुकारी शब्द आहेत गुळल्या हुळकणे तिटत तिटत असं दाखव सांगितलेलं आहे म्हणजे दृष्टांत पाठातली भाषा वैभवता किंवा सा वाक्यप्रचारांचा वापर अधिक अवसर मिळतो लेखकाला व्यक्त करायला आणि अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की बीजे करणे घरवात करणे गुळळा देणे हे वगैरे बिढार असणे म्हणजे बिढारावर बिढार असणे शरण रिगणे कुपकाठी करणे वगैरे या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने वाक्य येतात की अगदी आटोपशीर वाक्ये छोटी, -छोटी वाक्ये वाक्यातील प्रवाहित्व अर्थपूर्ण वाक्ये वगैरे या सगळ्या गोष्टींचाही विवेचन त्याच्यामध्ये एकंदरीत केलेलं आहे त्यामुळे दृष्टांतपाठाला एक वेगळ्या अर्थानं महत्त्व प्राप्त झाले असं म्हणायला काही एकंदरीत हरकत नाही आणि म्हणून दृष्टांत पाठ ग्रंथ जो आहे तो भाषिक अंगानं त्याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आणखी एका पैलूचा निर्देश करणं आवश्यक आहे कारण खरं तर दृष्टांतपाठ हा कथाग्रंथ म्हणूनही विचारात घेता येतो मराठीतला पहिला तसा कथासंग्रह जर आपण बघितला तर तो दृष्टांतपाठाकडंच पाहायला काय एकंदरीत हरकत नाही त्यामुळं दृष्टांतपाठाची रचना सामाजिक अंगानं व्यक्त होते हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून कथा सांगणं ही चक्रधरांची भूमिका नव्हती पण प्रसंग पडेल तेव्हा त्यांनी त्या कथा सांगितलेल्या आहेत प्रसंग पडेल तेव्हा त्यांनी ते दृष्टांत दिलेले आहेत त्यामुळं महानभाव संप्रदायामध्ये दृष्टांत दृष्टांतपाठामध्ये भक्तभाविक उपासक यांच्यामार्फत पोचता येते त्याचबरोबर खरं तर दृष्टांतपाठामध्ये कथात्मकता आहे मराठी कथेचे आद्यरूप म्हणूनही या त्याच्याकडं पाहता येईल आणि मराठी कथेची आद्य कथा म्हणूनही या दृष्टांपटातल्या सगळ्या कथाकडं निश्चितपणे पाहता येईल आणि निवेदनशैलीचा वापर तर इतका जबरदस्त आहे की ज्या वेळेला चक्रधर सांगत असतात किंवा बोलत असतात किंवा त्याचं वर्णन सांगत त्यावेळेला माहीम भट्टाने इतक्या सुंदरपणे ते वर्णन केलेलं आहे की ते आपल्याला प्रभावीपणे वाटतं हिऱ्याच्या खाणीत घडणारी कथा एखादी असते हिरे मिळवण्यासाठी खाण आण खणली जात आहे प्रत्येकाचा एक एक खांब पकडला आहे वगैरे वगैरे या अंगानं त्याची आहे म्हणजे कवनी एक हिरियाची खानी खनती खनता खनता खांब राखती ओदरे तेथे मध्ये टेंका सुती तयासी असं कवी म्हणतो म्हणजे काही शब्द यादवकालीन आहेत त्याचा अर्थ जरी आपल्याला सापडत नसला तरीसुद्धा मराठी क गद्याचा नमुना म्हणून या ग्रंथाकडं विशेष अंगानं एकंदरीत पाहता येईल जीवनाची प्रत्यक्ष आणि मांडणी करणारा हा ग्रंथ आहे त्यामुळे या ग्रंथामध्ये जाणीवपूर्वकरित्या वेग्यरितीनं त्या ग्रंथाकडं जर पाहिलं तर भाषाभ्यास म्हणून त्या ग्रंथाकडे जर पाहिलं तर मराठी गद्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून लीलाचरित्राकडे पाहता येईल आणि लिलाचरित्रातल्या जे दृष्टांत बाजूला काढले त्या दृष्टांत पाठाकडे पाहता येईल आणि म्हणून एकाच्या अंगावर दरड कोसळणे या दृष्टांत कथा कशी संपते याचं विवेचन फार सुंदररीत्या त्यांनी एकंदरीत केलं आहे म्हणजे केसोवासांच्या दृष्टांतकातून म्हणजे दृष्टांताचा विचार केला तर स्वतंत्र कथा ठरेल पण ही कथा सांगण्याचं प्रयोजन वेगळं आहे ते प्रयोजन केसुबासांच्या दृष्टांतिकातून उलगडतं म्हणजे जे जीव परमेश्वराच्या सानिध्यात असतात त्या सर्वांचे सारखे फळ मिळते असं नाही कोणाला मोक्ष मिळतो तर कोणाला नरक्ष प्राप्ती होते केसुबास या पद्धतीनं मूळ दृष्टांत व मुख्य सूत्र याच्या आधारे या कथेचं तात्पर्य उलगडून सांगतात एवढाच भाग आहे तात्पर्य म्हणजे केसोबासांनी द्राष्टांतिक लक्षात घेतलं केसोबासांचं तर दृष्टांतात कथेमागे अध्यात्मज्ञान कुठंतरी आहे आणि अध्यात्मज्ञानाचं प्रयोजन या केसोबासांच्या डोळ्यासमोर निश्चितपणे होतं सहज साधी सोपी कथनशैली भाषा प्रवाही निवेदनशैली या अंगानं या ग्रंथाकडं विशेष अर्थानं पाहता येईल म्हणून दृष्टांत पाठात येणाऱ्या कथाप्रधान दृष्टांतामधून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा वेग सुद्धा जिवंत होताना दिसतात काय तर हत्ती बघण्यास गेलेले जानतेज जाणतेज म्हणजे आंधळे त्यानंतर राजभ्रष्ट झालेला शिंदे बांधकरी कुष्ठरोग झाल्यामुळं जीवाला उभारलेला माणूस शेतीचं रक्षण करणारा माळेकार अवजारे बनवणारा लोहार फुटाने बनवणारा फडभुंजा गुळ तयार करणारा गुळहारी वज्र किटिकी लावून घेणारी शेवटी घटना मोजणारा रोगी अशा विविध व्यक्तिरेखा लक्षात येतात आणि त्या व्यक्तिरेखा मनावरती कुठंतरी आपल्या अधिराज्य गाजवतात चक्रधरांना त्या काळात जी माणसं दिसली माणसं भेटली त्या माणसांचं जगणं त्यांना दिसलं त्या माणसांच्या सानिध्यात त्याने वावरताना त्यांना जो अनुभव आला त्याचं संपूर्ण निवेदनच हा ग्रंथ आहे त्यामुळं यादवकालीन संपूर्ण समाज जीवन यादवकालीन संपूर्ण माणसाच्या जगण्याच्या जाणीवा काळातील सर्व वास्तव परिस्थिती यादव काळातल्या सगळ्या निसर्ग तिथला परिसर त्यावेळचे आहार त्यावेळची पिकं त्यावेळचा माणसं जगण्यात कसं पद्धतीनं जगत होती श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टीचं विवेचन तसं पाहिलं तरी या ग्रंथातून होताना दिसतं आपल्याला आणि आपल्याला एकोणचाळीस दृष्टांतामधूनसुद्धा या बऱ्याच गोष्टी भेटणार आहेत आणि त्यामुळं खरं तर या अंगाने दृष्टांतपाठात चित्रित झालेले हे सगळे दृष्टांत म्हणजे खरं तर कुठंतरी या आत्ता सांगितलेली वैशिष्ट्य हो, व्यक्तिरेखा ठळकपणे पुढे येताना दिसतात जनसामान्यातील असणाऱ्या व्यक्तिरेखा तर या आहेत बहुजन समाजातल्या आहेत खेड्यापाड्यातल्या आहेत सामान्य जणांना दृष्टांतपाठामधून केंद्रस्थानी ठेवलेलं त्यांनी पाहायला मिळतं म्हणून दृष्टांतपाठ किंवा चक्रधर स्वामी यांनी सामान्य माणसाचं हित पाहिलेलं आहे त्यामुळे दृष्टांतपाठ हा ग्रंथ मराठी गद्याचा नमुना म्हणून मराठी साहित्याच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा ग्रंथ आहे तत्वज्ञान आणि लालित्य यांचं मनोहर मिश्रण या ग्रंथामध्ये आहे चक्रधरांच्या तात्विक उक्ती आणि केसोबासाने संपादित केलेली त्यांची संमेलन कसे वैशिष्ट्यपूर्ण आहे हे ग्रंथातून पाहायला मिळते शास्त्रीय व्यवहारिक आणि लालित्यपूर्ण अशा तिन्ही प्रकारच्या भाषासरणीमुळं हा ग्रंथ जाणकार विद्वान त्याचबरोबर काय म्हटलं गेलेलं आहे की मराठी माणसाच्या तत्वचिंतक या सर्वांच्यासाठी हा ग्रंथ वैविध्यपूर्ण आहे समाजातल्या सगळ्या जाणीवा प्रकट केलेल्या आहेत भाषिक आणि रसिक या सर्वांना आकर्षित करणारा हा ग्रंथ ठरतो दृष्टांतपाठातील दृष्टांतामधून प्रकट होणारी सौंदर्यपूर्ण शब्दकळा समाजदर्शनातील वैविध्य भाषाविलासाबरोबर आविष्कृत होणारी अनोखी अभिव्यक्ती कथात्मकतेची लोभस वैशिष्ट्ये आणि ग्रंथ किंवा ग्रंथाच्या जडणघडणीमध्ये होणारी अनोखी अभिव्यक्ती पद्धती कथानिवेदनाची आत्मकथेची एक लोभस जीवनदृष्टी किंवा लोभस वैशिष्ट्ये ग्रंथ जो आहे त्याच्या घडणीमध्ये रचनाविशेष सौंदर्यातून अभिव्यक्त होणारी जीवनदृष्टी यामुळं महानभाव संप्रदायाचा हा ग्रंथ जो आहे तो एक झळाळी त्याला प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते जीवनाच्या उद्धाराच्या मूल्यविचार आणि सांस्कृतिक दृष्टी यामधून एक मराठी गद्याची उंची वाढवणाराच तसा हा ग्रंथ आहे म्हणजे लीलाचरित्र जेवढा श्रेष्ठ आहे लिलाचरित्र जेवढा मोठा ग्रंथ आहे लीचरित्राला जेवढं मौलिक स्थान आहे तेवढंच मौलिक स्थान या दृष्टांतपाठ या ग्रंथाला आहे अशी भूमिका खऱ्या अर्थानं स्पष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते आता बघा की हा ग्रंथ ज्यावेळेला स्पष्ट होतो त्यावेळेला त्या ग्रंथाचा एक एक दृष्टांत जर आपण बघितला किंवा त्या ग्रंथाचा एक एक उद्देश जर आपण पाहिला तर आता आपण अनुक्रमणिकेमध्ये पाहतो आहे संपूर्ण विवेचन तत्त्वज्ञान प्रणित दृष्टांत आपण पहिल्यांदा बघायचे आहेत आणि हा पहिला दृष्टांत जो आहे तो हत्तीचा दृष्टांत आहे आणि हत्तीचा दृष्टांत मग काय सांगितलं आहे एकोणचाळीस दृष्टांताचा आशय आपण बघावायचा आहे एकोणचाळीस दृष्टांतामध्ये साधारणपणे त्याचं काय मांडलेलं आहे हे बघायचं आहे आणि मग त्याच्यातलं तुम्हाला अभिव्यक्तीची सौंदर्य विशिष्ट पद्धतीनं निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं शोधता येणारी आहे तर बघा हत्तीचा दृष्टांत त्याच्यासाठी सूत्र दिलं आहे चक्रधरांच्या तोंडचं चक लेल्या चरित्रातलं त्याच्यावर दृष्टांत ही लेळ्या चरित्राचा आहे चक्रधरांच्या तोंडचा आणि त्याच्यावर द्राष्टांतिक जे आहे ते मात्र केसुबासांचं आहे आणि ते द्रष्टांती काय सांगितलेलं आहे तेही महत्त्वपूर्ण या पुस्तकाची रचना जेव्हा करणार आहे मी तुम्हाला पुस्तक पाठवणार आहे आणि त्या पुस्तकातून तुम्हाला काय मांडणी कर केलेली आहे कशी पद्धतीने केली आहे हेही एकंदरीत सांगता येईल तर तत्वज्ञानप्रणी दृष्टांत भाग केलेले आहेत बरं का आणि त्या प्रत्येक भागात दोन तीन दोन तीन दृष्टांतात असे एकूण एकोणचाळीस दृष्टांत एकंदरीत आहेत तर हत्तीचा दृष्टांत आहे मूळ दृष्टांत क्रमांक त्याचा त्रेचाळीस आहे त्या ग्रंथामध्ये कुठल्या चरित्र ग्रंथात किंवा त्या असणाऱ्या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये तुम्हाला तो त्रेचाळीसावा दृष्टांत आहे पण इथं पुस्तकात तो पहिला दृष्टांत आहे या निवडक दृष्टांत या विद्यापीठानं शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेलं जे पुस्तक आहे त्याचं मुखपृष्ठ सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं तर बघा हत्तीचा दृष्टांत आहे आणि त्या हत्तीच्या दृष्टांताचं सूत्र काय बघा ते म्हणतात जो जे असे तो ते बोले अनंत शक्ती परमेश्वर सकाळा सिद्धी विषय व्यवस्था करीती म्हणजे काय त्याचा अर्थ आहे परत एकदा वाचतो त्या काळातली ती भाषा आहे त्या काळातलं ते मराठी आहे काय म्हटलेलं आहे जो जे हो नी असे, तो तेची बोले अनंत शक्ती परमेश्वर सकाळ सी ही विषय व्यवस्था करीती म्हणजे काय आहे तर ज्याला जो जो विषय असतो तो तो त्याचे प्रतिपादन करतो काय म्हणायचं आहे ज्याच्याकडे जो जो विषय असतो माझा मराठी विषय तर मी मराठीचं विवेचन करणार आहे एखाद्याचा अर्थशास्त्र विषय तर अर्थशास्त्र विवेचन करणार आहे एखादा डॉक्टर आहे तर त्या डॉक्टरचे विवेचन त्याचं तो करणार आहे जो जो विषय असतो तो तो त्याचेच प्रतिपादन करतो अनंत शक्तीने युक्त असणारे परमेश्वर सर्वांना समजून घेतात त्याच्यासाठी कार्य करतात म्हणून अध्यात्म सांगणारा हा ग्रंथ तसा आहे काय म्हटलेलं आहे ह्या चरित्रात काय सांगितलं आहे किंवा या सूत्रात काय सांगितलेलं आहे म्हणजे ज्याचा ज्याचा जो जो विषय असेल त्याचं तो प्रतिपादन करतो शेतकरी हा शेतकऱ्याविषयीच बोलणार आहे शिक्षक हा शिक्षकांना बोलणार आहे तसं जो जो विषय असतो त्याचं त्याचं जो 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 तो प्रतिपादन करतो तसं आनंद शक्तीने युक्त असणारा परमेश्वर जो आहे तो सर्वांना समजून घेतो आणि त्या सर्वांसाठी तो कार्य करतो हे सूत्र दिलेलं आहे कुणी चक्रधरानी चक्रधरांच्या तोंडचं आहे हे कुणी लीला चरित्रकार महिम भट्टाने ते संकलित केलेलं आहे किंवा त्याचं आहे आणि ते दृष्टांत आहे पण ते नंतर हे त्याच्यातलं बाजूला काढून केसोबासांनी तेच काढलं बाजूला आणि स्वतंत्र ग्रंथ तयार केला मुळात ह्या लिळा आहेत आठवणी आहेत त्या सगळ्या लीला चरित्र ग्रंथामध्ये त्याच्यात पंधराशे नऊ लीळा आहेत त्याच्यातल्या काही लीळा ज्या आहेत त्या काही जी उदाहरणं होती त्या सूत्राचं आणि त्या दृष्टांताचं तेवढीच गोळा केलेली ते होती त्याने आणि म्हणून आणि मग त्याच्यावर आता दृष्टांत काय दिलाय बघा काय दृष्टांत आहे काय सूत्र आहे सूत्र पटवून द्यायला ज्याचा विषय जो जो असतो त्याप्रमाणे तो प्रतिपादन करत असतो मग अनंत शक्तीचं असणारा परमेश्वर जो आहे तो सर्वांना समजून घेतो आणि त्याच्यासाठी तो, तो कार्य करत राहतो हे सांगण्यासाठी त्याने दृष्टांत दिला आहे काय गावा हत्ती आला बघा म्हणजे गावात हत्ती आला ते तर जाणतेच हत्ती पाहून गेले गावात हत्ती आल्यानंतर तिथं जाणतेच म्हणजे आंधळे आंधळे हत्ती पाहायला गेले एके पाऊ देखील एकानं त्याचा पाय बघितला एके सोंड देखिली एकानं सोंड पाहिली एके कानू देखिला एके पाठी देखिली एकानं कान एकानं पाट पाहिली एके पोट देखिले पूस दे आणि एके पूस देखिले मग एकेपाशी संवाद आहे मग एकमेकाशी ते म्हणायला लागले काय तर ते आंधळे आल्यानंतर आंधळेने प्रत्येकानं त्या आंधळीचा एक अवयव त्याच्या हाताला आंधळायचा लागला त्याप्रमाणे त्यांनी तो हत्ती पाहि पाहिला कारण त्यांना डोळ्याला दिसत नव्हतं आणि म्हणून काय तो म्हणे म्हणजे पाऊ देखिला ज्यानं पाय देखिला ज्याच्या पायाला म्हणजे हाताला पाय लागला हत्तीचा ज्या आंधळ्याच्या तो म्हणाला हत्ती कसा आहे खांबासारखा आहे सोंड ज्याच्या हाताला लागली तो म्हणाला हातळी हत्ती मुसळासारखा आहे लक्षात ठेवा तो सांगू लागला कानू देखील ला होता तो म्हणाला हत्ती सुपासारखा आहे पाटी देखील तो म्हणे हत्ती कोथळ्यासारखा कोथळा असल्यासारखा हत्ती आहे पूस देखील तो म्हणे हत्ती खांटे यासारखा म्हणजे खाट असते तशासारखा हत्ती असतो ऐसे एका एकात उपरोधी तयाचे हे डोळसं दिसे दिसे म्हणजे असे तिथे एक डोळस माणूस आला दिसणारा माणूस आला आणि तो म्हणाला हत्ती एकूक अव आव... काय अवयव होय हा तुम्ही जे पाहिलं ना तो हत्तीचा एक एक अवयव आहे प्रत्यक्ष हत्ती, हत्ती तसा नाही तुमच्या प्रत्येकाच्या हत्तीचा अवयव हो, प्रत्येकाच्या हाताला वेगवेगळा लागलेला आहे त्यानुसार तुम्ही ते केलेलं आहे परी हत्ती नव्हे तो हत्ती नव्हे आयसे अव एकीयुक्त तो हत्ती म्हणजे काय स्वतपा दृष्टांत आहे अत्यंत म्हणजे एका गावात हत्ती आल्यानंतर ते बघण्यासाठी सातांध्रे गेले त्या ते एकाला पाय बघितलं एकानं शिकूड बघितलं एकानं पोट बघितलं एकानं काय हत्ती आ, काय काय सोंड बघितली आणि त्याच्यात चर्चा सुरू झाली ज्यानं त्यानं हाती जसा पाय बघितला तसं त्यानं सांगितलं की हाती पायासारखा आहे हाती खांबासारखा आहे हत्ती सुपासारखा आहे पोट बघणारा तर म्हणाला हाती कणगीसारखा आहे तेव्हा एक डोळसने आणि तिथून माणूस जात होता आणि त्यांची चर्चा त्यांच्याशी ते झाली त्या माणसाला त्याला बोलवलं आणि त्यांनी समजून घेतलं त्यावेळी तो माणूस म्हणाला अरे तुम्ही म्हणता ते आव हत्ती नाही तुमच्या पाया हाताला प्रत्येकाला एक एक अवयव हत्तीचा लागला आहे तो तसा हत्ती आणि तो म्हणाला या सर्व मिळून हत्ती होतो तुमच्या पाया हाताला जो जो हा वेळ लागला त्या सर्वांचा मिळून हत्ती होतो मग त्याला जी अज्ञानी अवस्था होती ती अज्ञानी अवस्था घालवण्यासाठी त्या दृष्ट्या माणसानं त्याच्यासमोर ठेवलेला हा दृष्टांत आहे आणि म्हणून काय हा उदाहरण आहे मग त्याच्यावर द्राष्टांतिक काय देतात केसोबास म्हणजे हे वरचसूत्राने दृष्टांत हे लिलाचरित्र ग्रंथ चक्रधर स्वामींच्या वरती चक्रधराने सांगितलेला दृष्टांत चक्रधरांच्या आठवणी लिहून काढताना महेंबटाने तो ग्रंथ लिहिला लिलाचरित्र त्याच्यातल्या सूत्रांनी दृष्टांत बाजूला काढले आणि एक आपला स्वतंत्र ग्रंथ तयार केला किसोबासाने त्याचं नाव दृष्टांतपाठ आणि त्या दृष्टांत त्यांनी शेवटी दृष्टांत काय द्राष्टांतिक काय दिले स्वतःचं वरचं त्यांच्या नाही पण खाली आता जे द्राष्टांतिक दिलेलं आहे ते त्यांचं स्वतःचं आहे ते म्हणतात काय तैसे जयाशी जे शक्ती प्रकसली असे ती ए शक्तीचे परमेश्वर म्हणे ज्ञानी असे तो म्हणे आणि ईश्वराची एकवासी ती होय म्हणजे त्याचं काय म्हण आहे त्यांची काय भूमिका आहे त्यांनी काय भूमिका स्पष्ट केलेली आहे कशा पद्धतीनं त्यांनी तो विषय मांडलेला आहे त्यांनी त्याचं विवेचन कशा जाणीवेतून एकंदरीत केलेलं जा आहे हे सगळं ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला मराठी माणसाला एक वेगळी जाणीव कुठंतरी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून त्यांनी त्याचा दृष्टांत स्पष्ट करताना किंवा जाणीव स्पष्ट करताना फार प्रभावीरित्या कुठंतरी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून पहिल्या दृष्टांताचं सूत्रांनी दृष्टांत कळाला आता त्याचं दृष्टांती काय आहे तर त्याप्रमाणे तो म्हणतोय काय तैसे जयाशी जे शक्ती प्रवस काशली असे ते ते शक्तीचे परमेश्वर म्हणे ज्ञानी असे तो म्हणे तो ईश्वर अशी एक एकी शक्ती होय तरी परमेश्वर नव्हे ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वर ज्याप्रमाणे ज्याला ज्याला जे समजते त्यालाचा सिद्धांत समजतो परंतु जो एक सिद्धांत ठरत नाही त्या सर्वांचं उदाहरण या ठिकाणी तो सिद्धांत करत असतो त्याचं रसग्रहण काय मूलतात जीवाज्ञाने हा म्हणजे त्याचंही भावार्थ दिलेला आहे त्याच्या द्रष्टांतिकाचाही भावार्थ दिलेला आहे म्हणजे ज्याप्रमाणे ज्याला जसं समजतं त्याप्रमाणे सिद्धांत समजतो परंतु तो सिद्धांत ठरत नाही साऱ्यांचं रसग्रहण तो सिद्धांत असतो म्हणजे मूलतः जीव हा अज्ञानी आहे आणि जीवप्राप्ती संकुचित ज्ञानालाच योग्य ज्ञान सापडते त्या दृष्टांतातून महानभाव पंथाचे द्वैत तत्वज्ञान दिसून येतं चक्रधर स्वामींनी डोमेग्राम येथे भट्टांच्या निमित्तानं सांगितलेला होत्या डोमेग्रामला भट्टांनी त्यांना हा चक्रधरांनी दृष्टांत सांगितलेला होता कोणी काय करताना डोळस दृष्टीनं कार्य करावं प्रत्येकानं डोळसपणे काम करावं आंधळीपणानं काम करू नये हे सांगितलेलं आहे बघा योग्य अयोग्याची निवड प्रत्येकाला करता आली पाहिजे म्हणजे सामान्य माणसाला त्याच्या दृष्टिकोनातून सर्व विवेचनात्मक विचार या अर्थानं तिथं स्पष्ट केलेलं आहे मला वाटतं आहे पहिला एक दृष्टांत आपण बघितलेला आहे पुढं आणखी दृष्टांत दोन चार दोन चार एका एका तासाला बघून त्यानंतर असं त्या विवेचन मी अगोदर केलेलं आहे आणि नंतरही आपल्याला त्याची वैशिष्ट्य या ग्रंथाची सांगता येईल फार सुंदर ग्रंथ आहे कथासंग्रह आहे तर तुम्ही तो आवर्जून वाचा तुम्हाला मी तो पाठवेन किंवा लायब्ररीमध्ये पुस्तक उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही तो कार्डवरती घेऊन जाऊ शकता तर काळजी करायचं काही काम नाही या हे पुस्तक अकरा नंबरच्या पेपरचं अत्यंत चांगलं आणि साधा आहे त्या दृष्टीनं आपण नक्की अभ्यास ಎ ದೃಷ್ಟಿ ಕರೂಯ ಧನ್ಯವಾದ